नमस्कार मित्र, खूप सुंदर म्हणजे बोलावं तितकं कमी एवढी सुंदर नक्षीकाम आणि कोरीव काम या मंदिरावर केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का, श्री महालक्ष्मी अंबाबाई याचा जो निर्माता आहे ते चालुक्य घराण्यामधील कर्णदेव हा राजा होता. कर्णदेव राजा जे चालुक्य घराण्यातले, म्हणजे चालुक्य म्हणायचं म्हटलं जसं यादव होते, मौर्य होते, गुप्त होते, असे चालुक्य घराणा होता. फार पूर्वी त्यांनी हा त्याच्यातील कर्णदेव राजा त्यांनी हे मंदिराची स्थापना आणि निर्मिती केली. याची वास्तुकला जी आहे ती हेमा मंडपथी, म्हणजे असं म्हटलं जातं, मला अर्थ माहीत नाही, परंतु ही त्याची वास्तुकला म्हटली जाती. आणि देवीचे जे स्थान आहे ते करवीर आहे. करवीर म्हणजे ज्याला आपण असं देवीला म्हटलं तर करवीर निवासिनी, तसंच करवीर या एरियाचं नाव आहे कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रात म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये असलेल्या मंदिरांच्या 3.5 पीठांपैकी हे एक देवी आहे. आणि पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी एक हे पीठ आहे. देवीचं मंदिर अतिशय बघण्यासारखं आहे. तुम्हाला दिसत असेल एकूण एक दगड, एकूण एक शिला, कोरीव काम अगदी जसं आपण आज मशीननं कॉपी करतो, प्रिंट करतो, त्याप्रमाणे केलेलं आहे. खूप सुंदर काम आहे, बघण्यासारखं आहे. आणि खरंच म्हणजे तारीफ करावी तेवढं कमी आहे. खूप सुंदर आहे. इथे सुरुवातीला हे जे दिसत आहे हे श्री गणेशाचं मंदिर आहे. आम्ही सध्या एंट्रन्सवर उभो होतो, गर्दी असल्यामुळे आम्हाला थोडासा वेळ लागला. तर वेळेमध्ये असताना मी इकडची कोरीव काम, शिल्पकला आम्ही इथं बघत होतो. बघण्यासारखं अतिशय खूप सुंदर आहे मंदिर हे. मित्रांनो, तुम्ही नक्कीच इथे एकदा भेट द्या. आणखीन एक गोष्ट म्हणजे अशी, सन 1634 साली चालुक्य राजा कर्णदेव यांनी ह्याचं बांधकाम केलं या मंदिराचं. विचार करा, 1634 आणि आता सध्या चालू आहे 2023, म्हणजे खूप वेळ गेला. मित्रांनो, अनेक पुराणे, जैन ग्रंथ, तांबपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्र याच्या स्वरूपातून अंबाबाईचं मंदिर हे खरंच पुरातन आहे असं सिद्धसुद्धा झालेलं आहे. रांगेमध्ये बराच वेळ गेल्यावर आम्हाला पुढे जाण्याचं
संदेश मिळाला. आम्ही पुढे पोहोचलो म्हणजे देवीच्या दाभारामध्ये. आम्ही त्या देवीचं दर्शन केलं, तिथे कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मी शूटिंग तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि आम्ही इकडनं बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर आम्हाला इथं बाजूला एक जे सेवेकरू होते ते इथे पेढे सॉरी लाडू वाटत होते. आम्ही ते लाडूचा प्रसाद ग्रहण केला आणि पुढे आता काय करावं याचं प्लॅन आम्ही ठरवलं. इकडनं निघाल्यावर आम्ही आता ठरवलं की आम्ही मंदिराची प्रदक्षिण करणार. आम्ही इकडनं सरळ जात असताना आम्हाला हा एक सभा मंडप दिसला. हा जो सभा मंडप आहे हा सुरूच्या लाकडाच्या खांबांनी बनलेला सभा मंडप आहे. हा छत्रपती संभाजीराजेंनी त्या काळात निर्माण केला होता. या सभा मंडपामध्ये देवीची पालखी वगैरे तुम्हाला दिसण्यात येते. सभा मंडप अतिशय बघण्यासारखं आहे आणि खूप सुंदर आहे. चला तर मित्रांनो, आम्ही आता सभा मंडपामध्ये चाललो जिथे पालखी वगैरे आहे आणि देवीचं मुख दर्शनसुद्धा होतं. तर ही देवीची पालखी आहे. आम्ही थोडंसं याचं कपडा उघडून बघितला, खूप सुंदर आहे, पूर्णपणे लाकडीव आहे. आणि हे जे मंडप तुम्हाला दिसतं आहे हे पूर्ण लाकडाचं आहे. थोडंसं वर चढल्यावर इकडनं आम्ही देवीच्या मुखदर्शना जिथून मुखदर्शन होतं त्या ठिकून मी माझ्या कॅमेऱ्यातून झूम करून तुम्हाला अंबाबाईचं दर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. हे अंबाबाईच्या दर्शनाचं आहे. ही अंबाबाई दिसती तुम्हाला. सॉरी, माझा कॅमेरा इतका चांगला नाही आहे, इतकं लांबचं पकडू शकत नाही आहे. परंतु ही जी मूर्ती आहे ही आहे अंबाबाई महालक्ष्मी कोल्हापूरची. आपल्या तुम्हाला एक गोष्ट सांगू मित्रांनो, कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला. तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्यांनी अनेक वर्ष लपून ठेवली. पुढे छत्रपती संभाजीराजे यांच्या काळात म्हणजे 1715 ते 1722 कालखंडात मंदिराची पुनर्जीवन झाले आणि तेव्हा पुन्हा एकदा मूर्तीची स्थापना करण्यात आली. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन जवळजवळ 40 किलो आहे आणि मूर्तीमागे दगडी सिंहसुद्धा आहे. डोक्यावर मुकुट आहे व त्या मुकुटावर नागमुद्रा अशी आहे. 11व्या शतकात शिलालेखात तिचं नाव लिंगशेषा घोषहारिणी असे म्हटले जातात. पुन्हा सांगतो, 11व्या शतकात जे शिलालेख मिळालेले आहे त्याच्यावर ह्या महालक्ष्मीचं नाव जे आहे ते असं आहे, लिंगशेषा घोषहारिणी असं नाव म्हटलं जातं. खूप सुंदर आहे तेव्हा नाव, म्हणजे जे महालक्ष्मीचं पूर्व किंवा पहिलं नाव आहे. तुम्हाला हे मंदिर मी दाखवतो आहे, मंदिराचं कोरीवकाम तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. आर्किओलॉजी आणि जे इंजिनियर्स वगैरे ते सुद्धा इथे येऊन अभ्यास वगैरे करतात असं आम्हाला इकडच्या लोकांनी सांगितलं आणि मला माहिती पडलं. तुम्हाला मंदिराबद्दल काही माहिती देवशी वाटते मित्रांनो. कोल्हापूरमधील पश्चिमेकडे असणारा महाद्वार तो आहे. तुम्हाला महाद्वार इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. इकडं महाद्वार दिसेल जिथं लाकडी सुरूंच्या म्हणजे सुरूचं जे लाकडं असतं त्याचा खांब्याचा सभा मंडप दिसतो. दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. हे बघा, हा जी सभा मंडप आहे हा लाकडी सुरूंच्या खांबांचा बनलेला आहे. पूर्व भागामध्ये रंगमंडप आहे. रंगमंडप हा सर्व पुरातन आहे, म्हणजे सर्वसाधारण रंगमंडप बनलेला हा पूर्वी काळामध्ये बनला होता. नंतर हे जे सभा मंडप वगैरे आहे इतर हे नंतर छत्रपती संभाजीराजेंनी बनवण्यात आले. आणि उत्तरेकडे असा महाकालीचा गाभार आहे. या मंदिरामध्ये महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती असे तीन देवींचा वास आहे. हे तुम्हाला माहीत असेल की माहीत नाही, परंतु हे तुम्हाला दाखवण्याचा आणि कळवण्याचा प्रयत्न करत आहे. दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा आहे. आणि इकडनं आम्ही बाहेर निघालो, हे मार्केट एरिया आहे. इकडनं आम्हाला चाललो होतो आम्ही महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रक, म्हणजे महालक्ष्मीला जिथे हे जे आहे श्री महालक्ष्मी अन्नछत्र, इथे भाविकांसाठी भक्तांसाठी मोफत जेवण आणि उपासाचं जे काही असेल किंवा ते उपास असेल तर तुम्ही उपासाचं तुम्ही ग्रहण करू शकतात. ज्याला जवळजून ते जेवण करू शकतात. इकडनं रस्ता तुम्हाला वर जा तर थोडंसं मार्केट वगैरे आहे. आम्ही आलो तर जवळजवळ 11 वाजले असतील. आम्ही आल्यावर आम्हाला इथे सुंदरसं हे व्यवस्थापन दिसलं. इकडचं मॅनेजमेंट खूप सुंदर आहे आणि इथे तुम्ही डोनेशन पण देऊ शकतात. मी तर म्हणतो तुम्ही जर कधी गेला तर नक्कीच इथे जाऊन प्रसाद ग्रहण करावा आणि डोनेशन द्यावं, कारण की हे भक्तांसाठी भक्तांकडून दिलेलं दानातून भक्तांसाठी केलेलं दान आहे. हे तुम्ही इथे दान केल्यावर हे तुमच्या थ्रू कोणतरी दान अन्नदान केल्यासारखं जातं. इथं अतिशय सुंदर व्यवस्था आहे आणि मुख्य म्हणजे या हॉलमध्ये एक देवीची मूर्ती आहे महालक्ष्मीची. मी फोटो दाखवतो, ही खूप सुंदर आहे. अतिशय हुबेहू महालक्ष्मीच्या मंदिरातली ही मूर्ती इथे आहे असं वाटत नाही की कुठली दुसरी मूर्ती आहे. इथं आम्ही बसलो, आम्ही छान प्रकारे जेवण वगैरे केलं. चव अतिशय स्वादिष्ट होती. इथं आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही खाली निघालो. आम्ही बाहेर पडल्यानंतर इकडनं आम्ही बाहेर पडत आहे आणि बाहेर पडल्यावर लगेच तुम्हाला इथं मार्केट दिसणार. हे बाजारासारखं थोडंसं एरिया आहे, याच्यामध्ये तिथं प्रसादाचं आहे.
इकडनं बाहेर आल्यावर आम्ही पुन्हा आम्ही मुख्य गाभाराकडे जायला निघालो. आता हे थोडंफार बाजाराची व्हिडिओ आहे माझ्याकडे. आम्ही चाललो होतो, मी आणि माझी पत्नी, आम्ही दोघांनी सुंदरपणे प्रसाद घेतला. इकडनं या साईडला तुम्हाला बघितलं तुम्हाला द्वार दिसेल, त्या द्वाराकडनं आम्ही देवीच्या पुन्हा गाभारामध्ये गेलो. मित्रांनो, मंदिराची जी भिंत आहे म्हणजे देवळाच्या ज्या भिंतीवर नृत्यकरी, वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया, मृदुंग, टाळकरी, वीणावादी, यक्ष, अप्सरा, इतर देवी देवतांचे शिल्पीकारी आणि कोरीवकाम अतिशय सुंदर केलेले आहे. माघ महिन्यामध्ये शुद्र पश्चिमेला सूर्यास्ताची किरणे बरोबर देवीच्या मुखावर पडतात. अशा प्रकारे या मंदिराची जी आर्कोलॉजी आहे ती आपल्याला खूप प्रकारे अतिशय सुंदर आणि खूप कट टू कट प्रॉपर बनवलेली आहे हे तुम्हाला इथे दिसून येते. महालक्ष्मी जागृत देवस्थान असून व नवसाला पावणारी सुद्धा आहे. शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, माघ या चारही पौर्णिमेस व चैत्र वद प्रतिपदेस देवीच्या पितळीची मूर्तीची पालखी प्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार, चोपदार व पालखीचे भोई असतात. भोई आवडणार, मला एक गर्व असं वाटतोय मित्रांनो, मी पण भोईच आहे. इथे फार सुंदर तुम्हाला हे दिसत आहे. आम्ही इथे प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला मंदिराला. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंदिर किती सुंदर आहे. मित्रांनो, तुम्ही येसाल तर नक्कीच कोल्हापूरला आल्यावर महालक्ष्मीच्या मंदिरात यावं आणि देवीला तुमचा नमस्कार करावा. आता इथे ही व्हिडिओ माझी संपवण्याची वेळ झालेली आहे. इकडनं आम्ही आता निरोप घेत आहे. आम्ही आमच्या देवीचं दर्शन घेतलं आणि देवीला सांगितलं की आई, आम्ही तुझ्या पुन्हा आशीर्वादासाठी येऊ. धन्यवाद.